मुंबई बँकेचं कामकाज अत्यंत चांगल्या पद्धतीनं सुरू आहे. या बँकेचा आर्थिक ताळेबंदही उत्तम आहे असं मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलंय. या बँकेच्या व्यवहारांबद्दल करण्यात आलेल्या आरोपांवरती त्यांनी हे स्पष्टीकरण दिलंय. बँकेमध्ये कुठलेही गैरव्यवहार झालेले नाहीत, ठेवीदारांचा आमच्यावरती विश्वास आहे असं ते म्हणाले. जे आरोप झाले ते राजकीय हेतूनं प्रेरित होते असं ते म्हणाले. या बँकेवरच्या आरोपासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या पाचही याचिका न्यायालयानं फेटाळल्या असंही दरेकर यांनी सांगितलं. ज्यांच्या संदर्भात वेगवेगळ्या प्रकारची पाच पिटिशन होती, तरी सगळी जी पिटिशन आहेत ती कोर्टाने डिसमिस केलेली आहेत. त्या डिसमिसलच्या सगळ्या ऑर्डर्स माझ्या या ठिकाणी आपण बघू शकता. म्हणजे जे मुद्दे जे आहेत त्या पाचही याचिका जे कंटेंट्स आहेत ते खारिज केलेले आहेत. त्यानंतर 89A अंतर्गत त्या ठिकाणी चौकशी लावली होती. त्या चौकशीचं उगमस्थान आणि मगाच्या तक्रारींचं उगमस्थान हे पॉलिटिकल होते हे मी आपल्याला सांगतो.